महाड MIDC मधील टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीकडून स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 आसनपोई गावचे ग्रामस्थ संतप्त महाड MIDC टाईम टेक्नोप्लास्ट या ड्रम बनवणाऱ्या कंपनीच्या मार्फत आपल्या कंपनीतील प्लास्टिक वारंवार रस्त्यावर टाकण्याचा प्रकार चालू असतो, परंतु आज या कंपनीने आपल्या कंपनीतील संडास बाथरूमची विष्ठा सरळ सरळ कंपनीच्या समोर रस्त्यावर टाकून स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 वाजवले आहेत. त्याचप्रमाणे या कंपनीमध्ये निकामी होणारं प्लास्टिक कंपनीच्या बाहेर रस्त्यावर दररोज टाकत असते. ही कंपनी नाही प्रदूषण खात्याला धूप घालत, नाही सेफ्टी अधिकारी वर्गाला जुमानत. त्यामुळे आज शेवटी आसनपोई गावचे ग्रामस्थ संतप्त होऊन कंपनीच्या गेटवर आले. जर संबंधित खात्याने यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे. तरी याचं मेन कारण काय, कोणत्या कारणास्तव आपण इथे जमलेलो साहेब? असं आहे बघा की आज पंतप्रधान आपल्या देशाचे स्वतः स्वच्छता अभियान राबवत आहेत लक्षात, आणि स्वतः त्यांनी इंटरेस्ट घेऊन हे सगळं म्हणजे स्वच्छता अभियान संपूर्ण देशभरात चालवलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि ही कंपनी त्यांचा प्लास्टिकचा कचरा त्याचा कारखान्यातून जर निघणारं म्हणजे सगळं जेवढं काय वेस्ट आहे ते सगळं रोडवरती टाकते, आणि त्यात आज त्यांचा कळस असा की त्यांनी त्यांच्या संडासचा विस्ता जो आहे जो मैला आहे तो त्यांनी भरून हे इथं रोडच्या साईडला टाकला, आणि म्हणून गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचा उद्रेक झाला आणि ते इथं रोडवरती आले. आज आमचा गाव हे तंटामुक्ती गाव आणि ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्याचं पुरस्कार त्यांनी ज्या गावांनी मिळवलेलं आहे लक्षात, त्या गावाच्या समोर ह्यांनी इथं अशा प्रकारचे घाण टाकलेले. दुसरी गोष्ट अशी आहे साहेब की ह्यांना 100 वेळा सांगितलं ह्याच्या अगोदर की तुम्ही अशा अशा प्रकारचं कचरा इथं टाकताय, तर त्यावेळेला जर का आम्ही ग्रामस्थ किंवा कोण जर का गावातले प्रतिनिधी किंवा जे चार असे कोण ज्यांना कळकळ आहे स्वच्छतेविषयी किंवा सामाजिक आरोग्याच्या विषयी असे लोक जर येऊन इथं यांच्या गेटसमोर जर का लोकांनी जर का विषय मांडला तर हे काय करतात, हे सरळ यांना पोलीस स्टेशनला फोन करतात आणि हे आम्हाला असे धमकी देतात, शिवीगाळ करतात, असे खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासाठी तिथं जातात. मग ग्रामस्थ गावातील प्रतिष्ठित लोक परत तिथं मध्यस्थी येणार आणि मग नंतर काय करायचं की ह्यांच्या विरोधात जे कोण तक्रारदार असतात किंवा जे कोण ह्यांना तक्रार करायला जाणारे असतात त्यांना मग ते गप्प करायचं आणि विषय तिथं तुर्तास थांबवायचा. त्याच्यानंतर अजून एक अशी गोष्ट अशी आहे की ही कंपनी या कंपनीचं स्टोरेज बघितलं तुम्ही इथं एकही म्हणजे निसं फक्त प्रोडक्शन युनिट आहे, स्टोरेज कुठंच काहीच नाही आहे. ह्यांचं सगळं प्रोडक्शन जेवढं आहे तेवढं कंपनीच्या आसपासचा जो एरिया लक्षात जो म्हणजे हे जो आहे म्हणजे सेफ्टीसाठी जो स्टँडर्ड जे काय आहेत लक्षात की जेणेकरून उद्या जर काही इन्सिडेंट झाला आग लागली किंवा काय झाली तर त्याच्या कंपनीच्या चारी बाजूनी फायर ब्रिगेडची गाडी फिरली पाहिजे कमीत कमी आग विझवण्यासाठी. तर त्या गोष्टी त्यांनी फाट्यावर मारून त्या ठिकाणी त्यांनी संपूर्णपणे त्यांचे जेवढं प्रोडक्शन आहे तेवढा सगळा स्टोअर केलेला आहे. बोला टाईम टेक्नॉलॉजी कंपनी गावकऱ्यांना सारखा त्रास देत आहे. त्या त्रासाचे कारण म्हणजे असे की रस्त्याच्या साईडला ड्रेनेजच्या टाक्या कचरा या साईड सर्व टाकून आम्हाला गावाला कंटामुक्त गाव आणि गावाच्या साईडने सगळी घाण करून त्यांच्या गाडीचे लोडिंग रस्त्यामध्ये उभे राहून अर्धा रस्ता पॅक करून ट्रॉफिक जाम करून 2-3 वेळा ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. लहान मुलांना जाणं येणारा त्रास, छोट्या बाईकवाल्यांना त्रास, गाडी 2-2 तास लोडिंग करत असतात. दुसरी गोष्ट अशी हे कंपनीचा एरिया जवळजवळ 10 ते 12 एकरमध्ये पसरलेला आहे आणि त्यांचे सर्व ड्रम प्लॅस्टिकचे कंपनीच्या आवारात पूर्ण लावलेले आहेत साईटनी. एकतर त्यांना साईटने लावता येत नाहीत, आतमध्येच त्यांचा तो ठेवायला पाहिजे असेल. म्हणजे जे त्यांची बिल्डिंग आहे रूम आहे त्या रूममध्ये पण ह्याने अख्ख्या साईडला ड्रम टाकले आहेत आणि कधी बायचान्स तर त्या कंपनीमध्ये आग लागली तर आमच्या गावाला त्याच्यासून लय मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि ते आग पण आटोक्यात येऊ शकत नाही. प्लॅस्टिकचा असल्यामुळे आग पण आटोक्यात येऊ नाही, तरी प्रशासन याची दखल घेऊन आम्हाला गावाला त्याच्यातून सेफ करावं आणि गावाला न्याय द्यावा. सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मराठा तेज महाड.